जंगलामध्ये मोहफुल वेचायला गेलेल्या युवकाला मारहाण करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्याच्या कुटुंबियांनी जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्या युवकाला मारहाण करण्यात आली. गवळी समाजाच्या युवकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पुन्हा धमकावण्यात आले. खोटी साक्ष नोंदवून प्रकरण बी फायनल करण्यात आली. मारहाण करणारे हे गुजरात राज्यातील असून त्यांना दिग्रस येथील पोलिसांनी मदत केल्याचा आरोप आहे. खोटी साक्ष देणारे आणि पोलीस यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिग्रस तालुक्यातील भिलवाडी येथील पुंडलिक कुरुडे यांनी स्वातंत्र्य दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आपलं पोरग गेलं होतं जंगलामध्ये फुले येत आले तर त्यांनी डटावलं होतं. तर मग त्यांनी सांगितलं, मी गवळी लोक होय गुजरातचे, त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या पोराला काऊन डटावलं तुम्ही. म्हणून त्यांना मी बोललो की मग त्यांना येऊन आपल्याला मारहाण केली. हे पहिले वाद होय सर. आणि दुसरा वाद की बा आमच्या सहा लोकांवर केस कशी लावली तू, हा ते मागं घे, मागं जर नाही घेशील तर तुला अजून पुन्हा आम्ही मारीन. म्हणून हे दुसरं प्रकरण हे झालेलं आहे. खोटी साक्ष घेऊन त्यांना आपल्यावर आपली केस बी फायनल केली आणि आपल्यावर 354 लावली. हे आपली बी फायनल केली. हे बाहेरगावचे पुरावे तर सर हे एक बी आमच्या गावातलं नाही आहे. हे बाहेरगावचे पोलीसवाल्याले पैशानं खरीदून हे पुरावे बाहेरगावचे हे खोटी केस आपल्यावर दाखल केली त्यांना बी 354 आणि फायनल केली त्यांना. पोलीसवाल्यानं हे सर्व जे केलेलं आहे हे जाधव आमचे बीड जमदार आहे त्यांना केलेलं आहे. की मी पोलीस स्टेशन गेलो मागणी आहे की हे पोलीसवाल्यावर ज्यानं बी फायनल केलेली आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जे साक्ष दिलेली आहे साक्ष त्यांच्यावर बी खोटी साक्ष दिलेली आहे त्यांच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. काय नाव तुमचं? कुंडली किसन कुरुडे, राहणार भिलवाडी, तालुका डिग्रज, जिल्हा यवतमाळ.